शुक्रवार को हुड़केश्वर स्थित बारोत्रा मोरे स्कूल के 30 से 35 बच्चों को मिड डे खिचड़ी खाने से विष बाधा हुई थी। सभी बच्चों को तुरंत ही मेडिकल अस्पताल में भर्ती किया गया है। इस विषय को लेकर शनिवार को दक्षिण नागपुर शिवसेना की ओर से स्कूल संचालक और शिक्षण विभाग अधिकारियों पर कार्यवाही करने की मांग कर हुड़केश्वर पुलिस अधीक्षक को निवेदन दिया गया। काल हुड़केश्वर मधील जे बोरकर हॉस्पिटल है त्याच्या मागे आशाताई मूळ शाळा आहे, तिथे जवळपास 30-32 मुलांना दुपारच्या ज्यावेळेस त्यांना खिचडी वगैरे जेवण देण्यात आलं त्याच्यानंतर त्यांची तब्येत बिघडण्यात आली। जेव्हा ते तिथच्या शाळेकडल्या म्हणजे शाळेतल्या लोकांना समजलं त्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं, त्यानंतर त्यांना बोरकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर उपचार मुलं जास्त असल्यामुळे उपचार होऊ शक म्हणजे जागा कमी असल्यामुळे मेडिकलला नेण्यात आलं। त्यानंतर मग मेडिकलला सर्व मुलांना तिथं नेलं, त्यांची ट्रीटमेंट झाली। आमच्यासोबत आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे काल शाळेमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर तिथून मेडिकलला गेलो, रात्रीपर्यंत होतो। वाघमारे साहेब आमच्या सोबत होते आणि त्यांनीही तिथे कारवाई म्हणजे चांगल्या पद्धतीनं कारवाई करून घेतली आणि उपचार करून घेतले। आणि आज आम्ही शिवसेनातर्फे मी दीपक पोहनेकर, दक्षिण मित्र, सर्व माझा परिवार, सर्व आम्ही सरांना तेच निवेदन करण्यासाठी आलो होतो का काल जो तिथे ज्या पद्धतीनं ते मुलांसोबत म्हणजे एक प्रकारची त्यांच्यावर लक्ष देण्याचं जे काम आहे ते शाळेकडून किंवा अधिकाऱ्यांकडून होत नाही आहे। खिचडी टेस्ट करून मुलांना देण्यात येत नाही आणि मुलांच्या काळजी म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणं हे त्या शाळेंच्या आणि त्या शिक्षण अधिकाऱ्यांचं काम आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं साहेबांना, साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते लवकरात लवकर कारवाई करतील। आम्ही शाळेवर आणि त्या गटावर आणि शिक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते लवकरात लवकर कारवाई करतील।